नमस्कार, 14 चविष्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी फणसाचं विपस कसे करायचे ते दाखवणार आहे। फणस कसा कापायचा, कसा सोलायचा, तसेच फणस कसा चिरायचा, फणसाचं विपस जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचे हे मी ह्या व्हिडिओत दाखवणार आहे। त्यामुळे एंडपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। पहिल्यांदा आपण फणस फोडून घेऊयात। फणस अशा प्रकारे पिकलेल्या फणसाचे वेफर्स करायचे नाही, कच्छ फणसाचे वेफर्स करायचे। फणसाचा जो दीग आहे तो व्यवस्थित कागदाने पुसून घ्यायचा, मग परत एकदा त्याचे 2-4 भाग करायचे मधून, व अशा प्रकारे आदळ्यावर कापायचं। ह्याला कापल्यानंतर ह्याला शार असे कोकणात म्हटले जाते, वरचा भाग आहे तो काढून टाकायचा, व खालचा कातेरी भाग काढून टाकायचा। मग आपल्याला गरे सोलायला सोपं जाईल। साधारण वेफर्ससाठी अशा प्रकारचे लांब गरे घ्यायचे, लांब आणि कच्चे। ह्याचा रंग जरा पिवळसर दिसत असला तरी हे कच्चेच आहे। व आता हे गरे साफ करून घ्यायचे। बघा, ह्या पद्धतीने मी साफ करून घेतलेले आहेत। त्याच्या बिया बाजूला करायच्या, चारखाने बाजूला काढायची व साफ करून घ्यायचे। अशा प्रकारे व्हाईट लांब भाग असतो त्याला चारखान असं कोकणात म्हटलं जातं, ते काढून टाकायचं। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण सगळे गरे सोलून घेतलेले आहेत। फणसाचे गरे असे लांब घ्यायचे, मग वेफर्स चांगले होतात। आता हे बारीक कापून घ्यायचे आहेत, तसेच तळायचे नाही, त्यामुळे आदमोने नरम होऊ शकतात। फणसाचे गरे, फणसाचे वेफर्स कुरकुरीत आणि क्रिस्पी राहण्यासाठी ही ट्रिप अतिशय महत्त्वाची आहे। अशा प्रकारे आदळ्यावर बारीक करून घ्यायचे आहेत। बारीक केल्यामुळे मस्त क्रिस्पी तळले जातात। अशा पद्धतीने मी सगळे गरे बारीक करून घेते। बारीक करून झाल्यानंतर आपण तळून घेणार आहोत। उभे बारीक करायचे आहेत, आडवे बारीक करायचे नाही आहे। तुम्ही आता बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक उभे बारीक करून घेतलेले आहेत। तुम्ही खोबरेल तेल पण घालू शकतात। खोबरेल तेल घातल्यामुळे वर्षभर वेफर्स टिकतात, व खोबरेल तेलाचा वास येत असेल तर साधारण आपण जे रोज जेवणाला वापरतो ते तेल घातलं तरी चालेल। आता मी तेल गरम झाल्यावर तेल मोठ्या गॅसवर गरम करायचं, व फणसाचे वगैरे त्यात सोडायचे, व क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। दोन पद्धतीने वेफर्स कसे तळायचे ते दाखवणार आहे। ही पद्धत अतिशय सोपी आहे। लो फ्लेमवर तळायचे नाही आहेत, मीडियम टू हाय गॅसवर आपल्याला फणसाचे वेफर्स तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता त्याचा कलर बदलला आहे, हळूहळू ऑटोमॅटिकलच कुरकुरी होत जातात। साधारणतः 5 ते 6 मिनटं फणसाचे वगैरे व्यवस्थित तळायला वेळ लागतो। तुम्ही बघू शकता आता मस्त कुरकुरीत झाले आहेत, एकदम क्रिस्पी झाले आहेत, कलर पण बदलला आहे। आता आपण हे काढून घेऊयात। बघू शकता किती कुरकुरीत झाले आहेत। त्याच्या गाळणीत काढून घेते जेणेकरून त्याचं तेल सगळं निघून जाईल। मस्त क्रिस्पी आणि कुरकुर होतात। रोज आपण बटाट्याचे केळ्याचे वेफर खातो, त्यापेक्षा वेगळं काहीतरी फणसाचे, आणि करायलासुद्धा हे एकदम सोपे आहेत। आता बनवून ठेवले तर पावसाळ्यातसुद्धा आपण खाऊ शकतो, उपवासाला पण चालतात हे। आता मिठाच्या पाण्याने कसे वेफर्स करायचं मिठाचं पाणी घालून ते सुद्धा दाखवणार आहे। हे पाणी घालून वेफर्स तयारला जसं कठीण जातं, त्यामुळे पहिल्या पद्धतीने तुम्ही वेफर्स केले तरी कुरकुरीत होतात, पण मी दोन्ही पद्धती दाखवते। आता आपण ह्यात गरे घालूयात। गरे व्यवस्थित तळून घेऊयात। आता तळताना आपण ह्यात मिठाचं पाणी घालणार आहोत। मिठाचं पाणी घालताना लो गॅस करायचा, हळूवारपणे पाणी सोडायचं,
पाणी सोडल्यावर आपण बाजूला राहायचं, नाही तर पाणी अंगावर उडू शकतं. उठू शकता. आता मी मिठाचं पाणी घालते. आता थोड्या वेळाने मोठा गुरगुऱ्यासारखा आवाज यायला लागेल, मग कमी मिस करायचा. हा तुम्हाला याची सवय नसेल तर तुम्ही पहिल्या पद्धतीने ब्रेकफास्ट करा. अशा पद्धतीने व्यवस्थित कुरकुर करून घेऊयात. मस्त क्रिस्पी होतात हे वेपर्स. माझी रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कुरकुरीत दिसत आहेत. अजून जरासे तळूया. 4 ते 5 मिनिटं लागतात तळायला. बघू शकता आता मस्त कुरकुरीत झालेले आहेत. आता काढून घेऊयात. आता हे मिठाचे पाणी घातलेले वेपर्स आपण उपवासाला खाऊ शकतो, किंवा मागासचे वेपर्स तयार झाले त्यानंतर त्याला मीठ लावलं तरी चालेल. आणि तुम्ही लाल तिखट जरासं जिरेपूर वगैरे घालून सुद्धा क्रिस्पी वेपर्स खाऊ शकतात. आता मी जे मीठ लावलेलं होतं ते वेपर्स बाजूला ठेवले आणि एकाला मीठ आणि मसाला लावून घेते. लाल तिखट म्हणजे मस्त तिखट, लाल तिखट कुरकुरीत लागतात हे वेपर्स. तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत आणि क्रिस्पी दिसत आहेत. अतिशय चविष्ट लागतात हे वेपर्स. रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही वेळात